मोरवली गांव से शिरडी जा रही एक बस सिन्नर शिरडी महामार्ग पर पाथरे गांव के पास एक भीषण दुर्घटना का शिकार हो गई। इस दुर्घटना में 10 लोगों की मौत हो गई, जिनमें 6 लोग अंबरनाथ के मोरवली गांव के हैं। घटना का समाचार मिलते ही परिसर में शोक का माहौल छा गया है। इस पर स्थानीय विधायक डॉक्टर बालाजी किनीकर सहित सभी लोगों ने अपनी सांत्वना प्रकट की है। आज आमच्या मोरवली गावातील जे भाविक शिर्डीला जात होते, सकाळी एक दुखद घटना घडली आणि त्यामध्ये आज आम्हाला समजलं जाते की 5-6 लोकांची मृत्यू झालेला आहे आणि बाकीचे काही आयसीयूमध्ये आहेत, काही ॲडमिट आहेत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये। आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी 5 लाख रुपये मदत जाहीर केलेली आहे आणि जे उपचार घेतात त्यांचीही फ्री उपचार करण्याचे डिक्लेअर केलेले आहे। आणि दादा भुषेही त्या ठिकाणी गेले आहेत। मी दादा भुषेंशी माझं बोलणं झालं, परत माझे आमदार वाजे साहेब पण त्या ठिकाणी होते, त्यांच्याशी माझं बोलणं झालं। काही नातेवाईक जे आहेत त्यांच्याशी झालं, जे काय ट्रीटमेंट घेतात त्याही लोकांशी माझं फोनवरती बोलणं झालं, डॉक्टरांशी पण माझं बोलणं झालेलं आहे। काही आता एक दोन अजून क्रिटिकल कंडिशन आहेत, 3 आयसीयूमध्ये आहेत आणि 10-15 जे नॉर्मल उपचार चालू आहे। आणि आम्ही आत्ताच सर्वजण गाववाल्यांशी आम्ही नातेवाईकांशी आज या ठिकाणी भेट घेतलेली आहे। खूप आजचा दिवस खूपच खराब आहे आमच्यासाठी। आमच्या गावातील 5-6 लोक एक्सपायर झालेले आहेत असं आम्हाला समजलं। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।